असं परिवार आपला असं नामनिवऱ्यांच्या परिवारासारखा घरात एक विचार ठेवा. आणि तर ब्राह्मण का काहीत का कोण, माझं काकाला नेहमी सांगणे लग्न जमवताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. यो खरी त्यांची कुंडली जुळली पाहिजे रे, पोराचं काही नसतं रे, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतय. त्याचं लय हलवा त्या आईकडे गेले की आई सारखंच बोलवतो, आईला म्हणतो तुझंच खरंय, बायकोला म्हणतो तुझंच खरंय, आणि दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरंय. मरण का चिंगरून मारायला लागली पोर, त्यांच्या तब्येती सुद्धा व्हायना ह्यांच्या बेहन बेहन वाळून गेली पोर. पण पोरांना सांगतो आई खुश पत्नी खुश, फक्त तीन वाक्य सांगतो चित्त देऊ नका. एक, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडे पण लय महत्वाचे आहेत. आईची उपासना करा कारण आईला देव म्हणा, पत्नीची जोपासना करा व्यसनापासून, आणि शेवटचं वाक्य व्यसनापासून दूर राहा, लक्ष्मी पाणी वरल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक विचार ठेव. आणि तरुण मुलांना सांगतो देव काय देश काय धर्म काय संस्कृती आचार विचार ह्याचा जरा स्वाभिमान ठेवा, का तुमची लग्न होणार नाहीत. लग्न जाता लय आवड झाली, पुरीच मिळाना कारण संख्या कमी झाल्यामुळे त्यांना आलंय डिमांड, आणि पुरींच्या आयाला आलंय मार्केट. पुरींच्या आयाला सध्या जेवढं स्थान आहे जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. हा ते कोणाला मुजी नात सध्या, कुठं लग्नाला गेले नुसती शैलिंग नाकात नतन नतला झटका डायरेक्ट. आणि दुसरा पाहुणा ज्याच्याकडे पोरगा ते ताई 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 तशीच पुढं ताई ताई मुजीनाच कुणाला, आता त्यांना माहिती आहे ना पुरी कमी झाली ना ह्यांच्याकडे दोन चार असत्या, त्याच्यामुळे ती मुजीनाच कुणाला. मग ते म्हणतो मग मीटिंग वगैरे फोनवर फोनवर आता नाही, आणि मग फोन केल्यावर डायरेक्ट फोनवर पाहुण्याला सांगते आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हा मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हा बघा आता दुसरे तुमच्या पोरीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता काय, तुम्हाला बी पोर राहील ह्याचं बी जरा भान ठेवा. लय अपेक्षा वाढल्या, आणि पोरांना सांगतो क्वालिटी ठेवा, डॉक्टर इंजिनियर आय पी एस व्हा, पी एस व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, तलाठी व्हा, ग्रामसेवक व्हा, नायब तहसीलदार व्हा, नाही तुम्हाला त्याच्यात आर्मीत भरती व्हा, नेव्हीत भरती व्हा, त्या पोलीस खात्यात नाही त्याच्यात झालं तर गावात एखादं दुकान टाका, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या पद्धतीनं पंचकृषीत नाव कमवा, पोरीच्या बापाचा फोन येईन ना कधी करायचंय लग्न. बोंबलत फिरतो तोंडात मावा फुटका चत्मा बंद पडका मोबाईल ढाब्या जातो दारू पितो आईला उलट बोलतो बापा डोळ वाटवतो दिसून त्याच्या गुंडत होतो खड्डा दिसल्यावर रेस धरतो. तुला बघितलं तरी डीजे वाल्याला घाम सुटतोय, कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळय. क्वालिटी ठेवा, आणि पुरींच्या आईला सांगतो पुरीला स्वयंपाक शिकवा, म्हणतात मला कलेक्टर जावाय पाहिजे, उपाशी मारायचा आहे काय साहेबा येतो पुरीला चिया बनवा येत नाही शिकायला बाहेर असत्यात, त्यामुळे त्यांचा आणि किचनचा संबंध नाही. आणि कधी सुट्टीला आले तर आई किचन मध्ये येऊन देत नाही, तू हो बाजूला मी आहे ना खंबीर, अरे तू खंबीर आहे पण परत परिस्थिती गंभीर आहे ना. लग्न झाल्यावर काय आई नसते तिकडे कोण, सासू जगदंबेचा अवतार. हा जाळण दूर संगच एका पुरीचं झालं लग्न, आणि सासूबाई म्हणली सुनबाई करा पुरण पोळ्या, हे म्हणले आयो चपात्या जमण्यानं पोळ्या कशा करायच्या. त्याने मम्मीला फोन केला, मॉम मॉम म्हणले काय काम, ही म्हणली मला आला आहे घाम कारण सासू म्हणजे अनुभव. अगं म्हणले एवढी का घाबरते, मी आई घाबरू नको. म्हणले पोळ्या कशा का करतात, आई म्हणले दाळ गुळ तेल मीठ. आई सांगा पोरगी लिस्ट गोळा करा, पोरीने लिस्ट गोळा केली, पोरीचा मोबाईल झाला शिचॉप. आता मिळच लागा ना कणकीत पुरण घालायचं का, पुरणात कणी घाला का, किचन खोलीत संबंधच नाही ना. आणि मग म्हणले वाकड्या तिकड्या कशा तरी पोळ्या बनवली, आमटी करायला बसली, कांदा मीठ मिरची जिरी मोहरी लसून कोथिंबीर कशाचा अंदाज नाही. म्हणजे मिरच्या तरी आता किती टाकायच्या आमटीला, कमीत कमी म्हणजे एका माणसाला 10 तरी मिरच्या पाहिजे अंदाज. 50 मिरच्या वाटल्या आणि त्या आमटीत टाकले, हिरवी गार आमटी केली नुसती. म्हातारे किचन खोलीत आले आणि भाजीचा कलर बघितला, म्हातारेने कलरवरूनच क्वालिटी वळकले. म्हातारे म्हणली मला भुकतच नाही, मला नाही राय जेवायचं. म्हणली माझी शिवरात्र दसऱ्यात तुमचं तुम्ही बघून घ्या, नवरा उड्या छानायचा बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन. आई म्हणला गप्र तुला काय कळत नस, आज बायकोने स्वयंपाक केला आणि कसला खमंग वास येतो. आई म्हणली नको लका खाऊ लय, मी क्वालिटी बघितली दिसण्यावं, मी जीव तोडून स्वयंपाक करते तरी कवा गिळा येत नाही, आज नुसता उड्या छानतो. नाही तुला नाही कळत ग बस तू मला, मी खाऊन दे मला. आई म्हणली मग तू जात असतो आज, आणि पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनच दूर निघाला खर. आणि मग व त्याला आईचं शब्द आठवायला लागलं, आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी गळायला लागलं. आणि त्याची बायको जवळ आली म्हणली होय व भाजीत काय कमी जास्त नाही ना झालं, ते म्हणला नाही नाही नाही.
बर आता बोलताय भाजी जगातच एक नंबर आहे म्हणले. मग डोळ्यात कस काय पाणी आलंय हो ते मला हे आनंद असुरीत आनंद असुरीत आज पहिल्यांदा केले ना म्हणून आनंद झाला. आयो इतकी छान झाली मग देऊ का अजून थोडी आमटे नको. हो लय हसले गड्या दादानगरची माणसात फ्रेश झाली असे गुलाबाच्या फुलावाने परसुर्य फुलावाने माना टाकल्या होत्या सुरुवातीला पण आता फ्रेश झाली हसलंच पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. म्हणून माणसाच्या जन्मात येऊन खूप हसा तरुणपणात परमार्थात गुस्सा म्हणजे एम तुमचा कापणार ना खिस्सा ना आता हा सगळ्यांचा चेहरा हसतो एक दिवस भीतीला टिकून बसतो आणि उत्पत्त्याचा वास्त्याच्या नाकात घुसतो. मालक गेल्या बायको म्हणते उठून बसा ना माझ्या संग बोला ना आता ते उठले खांडेकरी थांबते का. चौघानी उचलल्या बायको म्हणते चालल्या गाव चालल्या ना चालवलेत लय कुठं नाही केलं त्याने गावात येऊ बरं गावाच्या बाहेरच तिकडं. त्याच्यामुळं आनंदी जीवन जगा. हा किती दिवस जगला ह्याला किंमत नाही कसा जगला ह्याला किंमत आहे. चांगली चांगली माणसं गेली कोरोनाच्या काळात पेशंटच्या वजन इतके नोटा द्यायच्या तयार होते तरी नाही नंबर लागला. आणि या दोन लाटातून आपण वाचलो आणि देवीच्या दरबारात बसलो हे आई साहेबाने दिलेलं आपल्याला बोनस आयुष्य. आता तरी आई साहेबाच्या आभार माना त्या दोन लाटातून वाचलोय. आता परत तिसरी येणार आहे म्हणतात बो. पण आईला प्रार्थना आहे तिकडलं तिकडच विघ्न घालू बनाय तर काय अवघड परिस्थिती. जिवंत असून माणसं मेल्यासारखी झाले त्याच्यामुळे आनंदी जीवन जगा. चालू नका लय त्वरात एक दिवस निघणारे वरात महाग खोबरं चिल्लरीची परात बारकाली पोरं चिल्लर गोळा करत्यान जोर जोरात म्हणत्यान रोज अशी मरावर राहतो रात काय लोकाला घेणं देणं नाही. अरे रामकृष्ण आले गेले त्याने जगका ओसजी पडले जन पलभर म्हणतील हाय हाय म्हणून आयुष्याच्या साधनी सचितानंद पदवी घेणे. प्रेम द्या प्रेम घ्या प्रेमाने हे जग जिंका. आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा शिवाजी संभाजी स्वामी विवेकानंदांचे विचार जीवनामध्ये ठेवा हे जर केलं तरच तुमच्यातलं द्वैत जाईल. द्वैत वाव विसरणी वळी खेळ द्या आम्ही तुझी गोंधळी. अभंगाच्या शेवटच्या चरणात नाथ महाराज सांगतात मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक गोंधळ घाले तीस कौतुक एका जनार्दनी नाचे ते या सगळ्यांचा भक्तांचा मुकुटमणी पुंडलिकराय का. पुंडलिका बेटी परब्रह्म आले गा. म्हणून पुंडलिकरायने ते चैतन्य पंढरपूरला आणलं नुसतं आणलं नाही तर देवाला विठेवर उभा केलं. पण सगळ्या भक्तांचा मुकुटमणी पुंडलिक म्हणून आपण गजर करतात पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कारण मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक सगळे देव या देवीचे नायक आहे. गोंधळ घाली ते सकवतो एका जनार्दनी नाचे देख असा हरिनाम संकीर्तनाचा गोंधळ. आपणही आईसाहेबांच्या दरबारमध्ये एवढ्या आनंदाने एवढ्या उत्साहाने एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न करत आहात म्हणून एकदा सर्व या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजकांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सुंदर मंदिर मंदिर बांधणं सोपं नाही. म म्हणजे मांगल्य मंदी म्हणजे दिव्यता मंदिर म्हणजे रम्यता. दिवसभर जिथं थांबल्या मंगल वाटतं दिव्य रम्य दिव्य वाटतं रम्य वाटतं त्याला मंदिर म्हणायचं. असं सुंदर आखीव रेखीवून अत्यंत गोड मंदिर या ठिकाणी सगळ्यांच्या असणाऱ्या सहकार्यातून हे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द केला असेल तर मुलगाने तर माफ करा माझे गुरुवर या माझे जन्मदाते वडील हरिभक्तपर्यंत बलबीम जे हो पठाडे वडिलांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचे जे टॉकेजला कीर्तन श्यामरोबानाला कीर्तन यूट्यूबला 2000 कीर्तन हे तुमचे सगळ्याचं प्रेम आशीर्वाद आहे. आणि तुम्ही मंदिर बांधले म्हणून सांगतो हे मंदिर बांधणे एवढं स्वप्न आहे. माझं आता 25 वय चालू आहे पण मी वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबाराने माझ्याकडून 2 करोड रुपयाचं माऊली मंदिर पूर्ण करून घेतले हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मंदिरासाठी किती कष्ट आहे. बंगला कोणी बांधेन मंदिर म्हणजे एवढं सोपं आणि देव हे कोणाच्या हातून काम पूर्ण करून. कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कर्जत मध्ये भव्य दिव्य ज्ञानोबाऱ्या तुकोबऱ्यांचं मंदिर बांधले. तुम्ही आज कीर्तनाचे मानधन देताय हे सुद्धा मंदिरासाठी जात आहे. असं सुंदर 2 एकराचा परिसर नुसतं मंदिर नाही महाराष्ट्रात नाही अशी ज्ञानोबाऱ्यांची मूर्ती कर्जतमध्ये आहे. 5 फूट उंचीची पद्मासनामध्ये बसलेल्या ज्ञानोबारा आता तुमच्याशी बोलतील इतकं तेच त्या मूर्तीमध्ये. तुकोबाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पुढं शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदाचे 10-10 फूट उंचीचे पुतळे हजारो झाड आहेत. नंदनवनात आलेवाणी वाटतं एवढं भव्य दिव्य संस्थान कमी वयामध्ये माऊली ज्ञानोबाने माझ्याकडून पूर्ण करून घेतलं असे तुमचे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. मला मंगेश भाऊंचा सगळ्या कार्यकर्त्यांचा फोन आला म्हणले असं नियोजन आहे. सकाळी कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये करमळ्याच्या पलीकडं आणि संध्याकाळी टायमिंग 6-8 नियमाने 6-8 कीर्तन माझं पाबळच्या पुढं आहे. आता पण ह्यांजी म्हणले आमचं टायमिंग जुळत नाही म्हणून त्यांना म्हणलं 1 तासभर लेट करा मग तुमचं 7 ते 9 करू. आणि मग हे 5 ते 7 तुमचं टायमिंग आता हिथंच 7 वाजत आले. आता त्यांचा अजून 1/2 पाऊण तास लेट पर 8 कडे जाते पण असो जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा असं भेटीचा योग येईलच म्हणून सर्व संयोजक आयोजक नियोजक सगळ्यांचे खूप खूप आभार. गायक वादक मंडळी सुंदर शिष्टीम तुमचे सुद्धा आभार मानतो. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणी उठू नये हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली.